कंडिशन पाहिल्यानंतर म्हणजे घरची कंडिशन पाहिल्यानंतर घराची अवस्था पाहिल्यानंतर त्यासाठी त्या घरासाठी एक जो ग्रामीण बँकेचा पीओचा जॉब आहे हा किती महत्त्वाचा आहे एखाद्या घरासाठी ते तिथं गेल्यानंतरच कळतं. म्हणजे त्यावेळेला मी थोडंसं इमोशनली झालो होतो पण थोडंसं कंट्रोलही केलं होतं. लातूर जिल्ह्यामध्ये निलंग्या तालुक्यात म्हणजे जस्ट बॉर्डरच्या जवळ 20-25 किलोमीटर त्याचं गाव होतं आणि सध्या मी त्यालाच बोलवतो. पुढचं जे मनोगत आहे ते ओम प्रकाश जाधव यांचं आहे. यांचं सिलेक्शन ग्रामीण बँक पीओ ग्रामीण बँक असिस्टंट सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो ऍग्री बॉस आहे. एक दोनच मिनिटं थोडस मध्ये ते स्टार्ट होण्याच्या आधी जे विद्यार्थ्यांचं बाईट्स बाकी आहे बाहेर जे आहे जिथं इंटर्नशिप ठिकाणी सिलेक्टेड विद्यार्थ्यांचे बाईट्स घेणं चालू आहे तर लगेचच्या लगेच सगळे नाही पण टप्प्याटप्प्याने एक एक जण दोन तीन मिनिटांचे तुमचे बाईट्स आहेत तेवढे बाईट्स तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना बाहेर अजून काही विद्यार्थ्यांना चालू आहे तर लवकरात लवकर दोन्ही सुद्धा प्रोसेस ऍट अ टाइम चालल्या पाहिजेत. बाईट्स देणं सुद्धा आणि त्याच्यानंतर मनोगत सुद्धा. तर जे जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांची बाईट्स बाकी आहेत त्यांनी तेवढं करा आणि बाहेर रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी जिथं मॅडम आहेत शुभा मॅडम त्यांना सांगून ज्या ज्या विद्यार्थ्यांना बोलायचंय त्यांनी बिंदास तिकडे फक्त नाव देऊन टाका किंवा मला इथं सांगितलं चालेल पण तिथं नाव देऊन टाका सो दॅट ज्यांना ज्यांना बोलायचंय त्यांना लगेचच्या लगेच जे ते आता किंवा रजिस्ट्रेशनच्या आधी हे बोलता येईल. त्यामुळं पहिल्यांदा बाईट्ससाठी एकानंतर एक तुम्ही जाऊन तिथं बाहेर बाईट्स देऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना बोलायचंय एक तर मॅडमकडे नाव नोंदणी करून घ्या सो दॅट ती यादी आली म्हणजे आपल्याला बांधावी घेतली. तर पुढचा पार्ट ओम प्रकाश फॉर बाइट्स अगर इनमें से कोई स्टूडेंट यहाँ अवेलेबल होंगे अभिजीत नगमा भूमिका माधुरी सुबोध ऋत्विक बाड़ा साहेब शिंदे सो हाँ इनमें से कोई भी अगर बाइट्स के लिए बचा होगा तो प्लीज आइए. ओके और बाकी के जिनके नाम मैं नहीं ले पाया वो भी कोई होंगे तो प्लीज आइए बाइट्स के लिए. थैंक यू. पहिल्यांदा तर नमस्कार. मी ओमप्रकाश रघुनाथ आनंदवाडे मी एका लातूरच्या खेडेगावातला आहे. सर माग आमच्या घराकडे आले होते. सरांना माहिती आहे माझी परिस्थिती काय आहे ती खरी ऍक्च्युअली सांगितली सरांनी. साधं पत्र्याचं घर आहे अशा परिस्थितीतून मी आलेलो आहे. एक लहान भाऊ आहे तो पण बँकेची तयारी करतो. मला बँकिंगबद्दल काही विशेष माहिती पण नव्हती पण भाषण स्टार्ट करण्यापूर्वी मला संकल्पबद्दल एक बोलायचं आहे. संकल्प म्हणजे कसं आहे आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र हे सर्वजण आपण पांडुरंगाचे भक्त आहोत बरोबर आहे का ना आणि पांडुरंग हे पंढरीमध्ये आहे तसंच संकल्प हे औरंगाबाद सॉरी संभाजीनगरमध्ये आहे आणि या संभाजीनगरच्या संकल्प मधले जे पांडुरंग आहेत ते म्हणजे आपले आकाश जाधव सर. कारण एक आहे हे अतिशयोक्ती नाही बरं का मी एक गावठी पोर आहे त्याच्यामुळे शब्द वगैरे पकडू नका माझे अतिशक्ती नाही मी कारण माझ्यासारख्या गरीब पोरांना सुद्धा चांगल्या प्रकारे जवळ घेऊन सिलेक्शन पर्यंत पोहोचू शकतात ते आपल्यासाठी पांडुरंगच आहेत बरं का. कारण आपल्याला काय हो घरामध्ये आपल्याला जर जॉब नसेल शेती किती आहे मला 2-3 एकर शेती आहे 2-3 एकर शेतीमध्ये आम्ही दोघा भावांचा खर्च होईल का तर जॉबची तर आवश्यकता होती. मग अशा परिस्थितीतल्या पोराला जर जॉब मिळू शकतो संकल्प मध्ये येऊन तर आपल्याला आपल्यासाठी निश्चितच ती पांडुरंगापेक्षा पांडुरंगा समानच आहे बरं का. एवढं झालं त्याच्यानंतर मी स्टार्ट केलं संकल्प मध्ये बँकिंगची सुरुवात केली. सुरुवात करत असताना मला इंग्लिश मधलं ई पण येत नव्हतं बरं का. त्यावेळेस बाळासाहेब अरे असं कार्य करत येत नव्हतं स्टार्ट त्यावेळेस बाळासाहेब बोडके सर होते तिथून मग सुरुवात झाली हळूहळू हळूहळू 1-2 मार्क 4 मार्क अशापासून सुरुवात झाली होती. जे आता रडतात ना 1-2 मार्क पडायला लागले 5 मार्क पडायला लागले 10 मार्क पडायला लागले 20 पैकी अरे 10 मार्क खूप झाले आमच्यासाठी तर 4-5 मार्कच पडले की अरे 4 पडले होते गेल्या वेळेस आता 5 पडलेले झाले असं होतं. मी काय हुशार पोरगा नाही हे भाषण फक्त ऍव्हरेज आणि त्याच्या खालच्या पोरांसाठी चांगलं असेल त्यांना कॉन्फिडन्स देईल. कारण माझ्यासारखा पोरगा होऊ शकतो तर टॉपर तर होणारच आहेत बरं का. ऍव्हरेज पोरगा आणि त्याच्या खालचे पोरं सुद्धा 100% होणार कारण मी ऍव्हरेज पेक्षा सुद्धा खाली होतो. बॅक बेंचर कॉलेजमध्ये सुद्धा बॅक बेंचर होतो मी आणि इथं क्लासला आल्यावर पण बॅक बेंचर कारण कळतच नव्हतं काही स्टार्टिंगला.
तर एवढे मोठे सिलेक्शन हे एकाच वर्षामध्ये झालेले आहे बरं का. आणि त्यानंतर ज्यावेळेस 18 मध्ये सुरुवात केली होती एएफओचा इंटरव्ह्यू दिला, एएफओचा इंटरव्ह्यू देत असताना डोक्यात हवा घुसली होती त्यावेळेस. गावाकडच्या पोरांचं तसंच असतंय की बाबा कशात काही सिलेक्शन प्री निघाली की लगेच भारी वाटते की आता मेन्स 100% निघणार, पण मेन्स निघतच नाही, मग परत सुरुवात करायची प्री पासून, असं होतं माझं तर. पण मेन्स दिली इंटरव्ह्यू दिला मग जर काय डोक्यात, त्यावेळेस ऍग्रीचे पोरं होते बरं का, पण इंटरव्ह्यूला जाणं म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये भारी वाटायचं, कारण चार चार अटेम्प्ट देऊन पोरं इथं होते, मग आपण फर्स्ट अटेम्प्टलाच इंटरव्ह्यूला गेलो आपल्यासारखं कोण आहे असं वाटायचं. पण झालं नाही सिलेक्शन, मग परत टेन्शन डिप्रेशन, फक्त एक दिवसाचं राहायचं मला त्याच्या. अरे मित्रच तसे होते माझे, टेन्शनच घेऊ देत नव्हते. आणि टेन्शन आलं की फिरायचं बिरायचं, मित्रांसोबत गप्पा मारायच्या, त्याच्यात टेन्शन भूल. दुसऱ्या दिवशी पासून परत सुरुवात. सुरुवात अशी नाही की बाबा 10 तास 15 तास अभ्यास केलाय, फक्त 6 ते 7 तास अभ्यास केलेला होतो मी कंटिन्यू बरं का. कंटिन्यू म्हणजे कसं, आठवड्यातून 2-3 दिवस सुट्ट्या मारायच्या आणि प्रत्येक जण मारतो बरं का. इथं कोणी येऊन जरी म्हणत असेल मी 24/7 अभ्यास करत होतो तर कदाचित मला ते खोटं वाटेल. आणि मी अशा पोरांसोबत पण राहिलो जे टॉपर होते माझ्यासोबत, ते सुद्धा 7-8 तास 10 तास अभ्यास करून व्यवस्थितरित्या चांगल्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये काढले. जसं की माझा मित्र आहे ज्युनियर होता गावाकडचा, पहिल्या म्हणजे मी माझ्या अगोदर तो लागला, ज्युनियर होता तो माझा, त्याच्या त्याला मी इकडे आणलं बोलून. आणि त्या अरे 6 महिने बरं का, 6 महिन्यात पण लागू शकतो हे त्याचं उत्तम उदाहरण आहे राजेश पवार. सरांची भेट घालून दिलो होतो मी, युनियन बँकेत क्लर्क आहे. आणि क्लर्कची पोस्ट किती चांगली असू शकते मला तिथं गेल्यावर कळालं मुंबईमध्ये, कारण त्याचं ते कुठल्या तरी बीचच्या बाजूला ब्रँच होती युनियन बँकेची. मी म्हटलं तुझी जिंदगी काय गावाकडे. मग सुरुवात केली बँकेची, त्याच्यानंतर पहिल्या अटेम्प्ट मध्ये तर गेला, माझे भरपूर सारे अटेम्प्ट दिले, एक अटेम्प्ट फेलवर फेल, फेल्युअरवर फेल्युअर, मलाच कळणं आता होतो का नाही की. मग सर कडे जायचो मी. आता इथं कसं आहे माहितीये का, मॅथ्सचे एक मॅथ्स मॅजिशियन आहेत बरं का, जे ऍक्च्युअली मॅजिशियन आहेत मॅथ मधले, आणि दुसरे तर पांडुरंग आहेत मॅथ मधले, त्याला चॅलेंज कोणच करू शकत नाही. माझं मॅथेमॅटिक्स, मी खेड्यागावातला आहे, खेड्यागावातल्या पोरांचं मॅथेमॅटिक्स हे असं जेमतेम असते, एवढं बी हाय नाही आणि काही येत नाही असं मी नाही बरं का. तर मग अशा लोकांपाशी राहून मी सारखं कधी मध्ये भेटायला जायचो, टेन्शन आलं की सरला भेटायचो, सर सांगायचं अरे टेन्शन बेन्शन काही घ्यायचं नाही, होऊन जाते तुझं सिलेक्शन 100%, कारण मार्क वगैरे द्यायचो मी, फक्त क्वांट आणि रिझनिंग मध्ये चांगले मार्क यायचे. आणि इंग्लिश मध्ये कधी कधी तर दाखवायचोच नाही मी इंग्लिशचं शिक्षण सरला. मग पुन्हा ज्यावेळेस प्री निघाली माझी, प्रीचे मार्क आले, त्यावेळेस इंग्लिशला जास्ती मार्क आली होती, मग तेव्हा कॉन्फिडन्स आला की बाबा आपलं काहीतरी होऊ शकते प्री निघाले. म्हणजे माझ्या भरपूर साऱ्या जवळपास 19-20 दिल्या मी परीक्षा, फेल झालो. त्याच्यानंतर 2021 मध्ये 20 तर काय लॉकडाऊन मध्येच गेलं, 2020 हे अख्खं गावाकडं मजामध्ये गेलं. खेड्यागावातला होतो, आई वडील पण एवढं टेन्शन देत नव्हती की बाबा तुला जॉब कसं काय लागत नाही म्हणून, त्यांना माहित होतं आता काय आपणच कधी जॉब केला नाही काय नाही, स्वप्न त्यांचे काय बाबा लिखू शिकावं जॉब कुठंतरी, आपल्याला माहित होतं की प्रायव्हेट मध्ये तर करू शकतो आपण बरं का. मग घरचे म्हणायचे काय कधी म्हणली मी नाही कधी लागणार जॉब काय करणार आहे तू, जायचं गावकडे एक वर्ष मजा केली. 2021 मध्ये आलो, माझे डोळे उघडले, मग मी म्हणलं बाबा आता करायचं आपल्याला, ह्या वर्षी तर लागलंच पाहिजे नाही तर काय खरं नाही आपल्याला, पोरगी बी कोण देत नाही असं घरचे म्हणायचे रे, असं घरचे म्हणायचे. मग 2021 मध्ये 100% देऊन 6 तास अभ्यास करायचो, म्हणजे 6 तास म्हणजे ऍव्हरेज सांगतोय मी, त्याच्यापेक्षा कमी असू शकते पण 6 तासाच्या वर नाही. मग तेवढा अभ्यास करायचो मी. अनिल नवतार असेल, बाळाभाऊ असतील आपले इथं, ते सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत बरं का, त्यांचे नाव सांगतोय. परत असे भरपूर आहेत, एफ ओ आहेत माझे मित्र काही काही, त्यांच्यासोबत त्यांनाही माहित होतं, ते माझ्या मागे लागायचे अरे अभ्यास कर बाबा तू, अभ्यास करतो सर म्हणायचं मी. मग आकाश सरनं एकदा बोलवून घेऊन 4-5 समजा चांगल्या प्रकारे बोलले, म्हणजे चांगलंच बोलले रे बोलले. मग म्हटलं भाऊ आपल्याला करायचंय, मग जुलैपासून थोडंफार चांगल्या प्रकारे करायला लागलो. मग आर आर बी पी ओ आणि क्लर्क ते सोबत होते ना, मग ते प्री दिली. मग प्री निघते आपल्याला कसं एक कॉन्फिडन्स येते की ज्यावेळेस पेपर देतो आपण, त्याच्यानंतर बाहेर येतानाच आपल्याला एक कॉन्फिडन्स येऊन जाते की निघतंय आपलं, कोण कितीही काही अटेम्प्ट सांगू द्या, 80 पैकी 80 अटेम्प्ट करणाऱ्याचाही रिझल्ट राहू शकतो.
आमच्या सारख्या एवरेज पोरांचा भी निघू शकतो बरं का. त्याच्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नाही आपल्या अटेम्प्ट वरतीच लक्ष द्यायचं, दुसऱ्यावर मी लक्ष द्यायचं नाही. त्याचं कारण हे की दुसऱ्याचं जर अटेम्प्ट आपण ऐकले तर फक्त टेन्शन येतं, बाकी काय उत्साह विसा काय येत नाही बरं का. दुसरा सिलेक्ट झाला हे फक्त तोंडावर आनंद असतो त्याचा, मनात आनंद बिलकुल नसतो कोणाचा. हे मला माहितीये, तुम्ही कितीही गोड बोला इथं कि मला माझा मित्र सिलेक्ट झाला असं झालं, मनात असं वाटतंच की बाबा हे सिलेक्ट झालं व्हायला आपलं कसं काय राहिलं असं वाटत. कारण वाटतच मग पेपर दिले, प्री निघाली, मेन्सचा अभ्यास सुरू केला. पहिलंच मेन्सचा अभ्यास होता, असं नाही की प्री निघाल्यावर मेन्सला. मी काय पावसाळी बेंडूक नव्हतो, अभ्यास मेन्सचाच करायचो मी पहिल्यापासून. प्री निघत होत्या पहिल्यापासूनच प्री निघत होत्या, फक्त मेन्स राहत होत्या. आपलं राहते काय तेच करायचं असतंय असं मला वाटायचं. आकाश सर तेच म्हणतात पहिल्यापासूनच की बाबा एक बघा प्री आणि मेन्स मध्ये किती दिवसाचा गॅप असते बाबा, 10-15 दिवसाचा मॅक्सिमम. एस बी आय असलं तर अचानकच 4-5 दिवसात बी देऊ शकते एस बी आय, तर एक 10 दिवसाचा गॅप असते. मग 10 दिवस आपण वर्षभर त्या प्रिलिमसाठी हे करतो आणि ज्याच्यावर की सिलेक्शन आपलं त्या तेवढ्या प्रमाणावर नव्हतं, म्हणजे प्री तर निघायलाच पाहिजे पण जे आपलं सिलेक्शन असतं त्याच्यासाठी आपण फक्त 10 दिवस देतो आणि ज्याच्यावरती तेवढं डिपेंड नाही सिलेक्शन आपलं त्याच्यासाठी आपण वर्षच घालवून टाकतो, जे की तेवढं इम्पॉर्टंट नसतं. प्री सोबत मेन्सचा अभ्यास करणं अनिवार्य असलं पाहिजे आपल्यासाठी, म्हणजे हे जे वरी बसलेत ना त्यांनी तर लक्षातच ठेवलं पाहिजे जे फक्त प्रीचा अभ्यास करतात. म्हणजे तसं म्हणायचं नाही बा मी तिथंच बसतो तुम्ही तसंच करतो, त्याच्यामुळे तू 2-3 वर्ष घातली ना फक्त प्रीच करायची, हवा करायची माझी प्री निघाली. काय करायची प्री, तर मेन्सचा अभ्यास करायचा प्री सोबत, जेणेकरून आपल्याला मेन्स देताना बरं का मेन्स देताना टेन्शन येणार नाही. ज्यावेळेस आपलं ज्यावेळेस सेक्शन सगळे संपतात का नाही त्यावेळेस बाजूला डिस्कशन चालू असते तर आणि आपल्यासारखे म्हणजे माझ्यासारखे फक्त बघतात काय काय. आता जीएचा सेक्शन असला पण तर डिस्कस करते मला हे क्वेश्चन आला होता ते क्वेश्चन आला होता, अरे ते तर ऑप्शनच नव्हतं मी असं विचार करायचो, म्हणजे मी काहीतरी वेगळंच ऑप्शन मारलेलं राहील असं मला वाटायचं. होत होत बऱ्यापैकी जणांना होत असेल. मग क्वांटचे वगैरे त्याने काय तर काय क्वांटचे ते जे हे असतात का ऑप्शन ते ऑप्शन कसे पाठवत होते मलाच कळत नव्हतं. मला बाहेर आल्याच्या नंतर पोरावाचे क्वेश्चन ऐकून कळायचे की बाबा हे क्वेश्चन आले होते ते क्वेश्चन आले होते जीएचा हा क्वेश्चन आला होता. मग पुन्हा सर्च करायचं गुगलला की बाबा बरोबर आले का, थोडेफार बरोबर यायचे. मग जीएला काय झालं होतं 2021 मध्ये जीए प्रॉम्प्टली केलं होतं आकाश सरनी सांगितलं होतं बरं का. मी जास्ती तर जास्ती आकाश सरला फॉलो करायचो, मी मंथली सेशन बघायचो. त्यावेळेस तर ते तेवढं इंटरनेट नव्हतं पण ऍक्च्युअल जाऊन भेटायचो. सरांचं एवढंच म्हणणं असायचं की 100 सोर्सेस फॉलो करण्यापेक्षा चांगले सोर्स फक्त 2 फॉलो करायचे बरं का. मी पहिलं काय आता एक समजा अफेअर्स क्लाउड एक नाव घेतलं समजा अफेअर्स क्लाउड, एवढी मोठी मंथलीचं ते पुस्तक निघायचं त्याचं, जे की माझ्यासारख्याला अभ्यास करायला मी 6 तास अभ्यास करणाऱ्या एवढं मोठं पुस्तक कसं पार होईल बरं महिन्याचं. आपल्याला 6 महिन्याचं वाचायचं होतं, म्हणजे 6 महिन्यात जर सिलेक्शन होत असलं तर मला तर 2-2 वर्ष लागले, म्हणजे 2-2 वर्षाचे असले कसली पुस्तकं वाचणार मी. मग मी काय ठरवलं असे बारके बारके जे असतील तर तेच वाचायचं. काय नवा मग ते तेवढे तेवढे वाचायचे. मग सरला म्हणायचं सर एखादा कोणता तरी व्हिडिओ होता सोर्स सांगा, मग त्याने म्हणायचे मग काहीतरी सांगायचे ते सांगितलं की मग ते ऐकायचं आपण थोडंफार ते करायचं. मग तसं केलो मी का असं उगच बिना कामाचं विचारायला कधी जात नव्हतो सर कडे, म्हणजे उठलं की चला काहीतरी भेटायचं म्हणून असं कधी जात नव्हतो. जेन्युअन जो डाऊट आहे आपला आपल्याला काय प्रॉब्लेम यायला लागला असं एखादा प्रॉब्लेम मध्ये डाऊट आला आणि घेऊन गेलं सर एक सोडवायचं असलं करायचं नाही. मी सरला ऍक्च्युअल काय प्रॉब्लेम आहे मॅथचे काय रेकनिंग आपण सरने शिकवलेले तेच आपण सॉल्व्ह करू शकणार आहोत, डबल काही सांगू शकणार का. तर आपल्याला काय जीए मध्ये काय प्रॉब्लेम यायला लागला ऍक्च्युअली काय सोर्स फॉलो करायचे, क्वांट मध्ये आपल्याला जर कमी मार्क यायला लागले तर आपलं अनालिसिस कुठं चुकायला लागले आपण अनालिसिस जे करतो. आता मॉक टेस्टचं कसं असतंय बऱ्यापैकी पोर आता म्हणजे मला असं भाषण करण्याची सवय नाही बरं का, म्हणजे असं काहीतरी ऑर्गनाईज पद्धतीने बोलतोय असं नाही. आता जे येईल ते माझ्या मनात ते बोलतोय मी समजा. आता जे मॉक टेस्ट देतो आपण मी खालच्या पोरांना समजून काहीच बोलत नाही बरं का, कारण हे माझ्यापेक्षा मात्र भरपूर येत त्याच्यामुळे फक्त आपले. तर जे मॉक टेस्ट असतात ते जेन्युअनली देत जावं, मॉक टेस्ट जेन्युअनली द्यायचं बरं का. असं काहीतरी कुणाचं तरी बघून काहीतरी अटेम्प करायचं एबीसीडी मारून टाकायचे हे बघा मला 99% आयला आहे ते कोण विचारणार नाही तुम्हाला. ऍक्च्युअल एक्झाम मधले ते आपल्या मनाला माहित असते की काय केलोय आपण, त्याच्यामुळे जेन्युअनली 10 मार्क येऊ द्या 50% आयले येऊ द्या कितीही येऊ द्या पण जेन्युअनली द्यायचं. मी असे बऱ्यापैकी पोरं पाहिले जे की बिना कामाचं काहीतरी करायचं म्हणून करतात
तर हे असं आहे, तुम्हाला थोडं बोर होईल. त्यानंतर माझं सिलेक्शन कशा कशा मध्ये झालं ते सांगितलं ना, ते RRBPO, RRB क्लर्क, परत SBI क्लर्क, FCI, परत मी लास्ट टाइमला आता सर ना जसं म्हटलं की मी अभ्यासच बंद केला होता, वेळा मावशी असते आमच्या इकडे लातूरला, सिलेक्शन झालं मी जवळपास एक महिना अगोदरच निघून गेलो. मी SBI क्लर्कचं सिलेक्शन झाल्यावर निघून गेलो मी, आणि 1 जानेवारीला ते RRBPO आणि क्लर्कचा रिझल्ट राहत आहे. मला 100% खात्री होती की एक तरी रिझल्ट येणार आहे त्याच्यातला, आणि आपल्याला त्याच्यातला जॉईन करायचं एक का महिना SBI क्लर्क असून सुद्धा, कारण गावाकडचा पोरगा गावाकडचं राहायचं होतं मला, कारण परिस्थिती तशी नव्हती की बाहेर कुठं तरी राहावं आपण जाऊन. तर RRBPOचा रिझल्ट आला, क्लर्कचा रिझल्ट आला 1 तारखेला. 2 तारखेला काहीतरी SBI क्लर्कची मेन्स होती, सरनं फोन केले होते अगोदरच SBI क्लर्क सॉरी SBI PO ची मेन्स द्यायला येईल. माझं सरला उत्तर असं होतं की बाबा सर वेळा मावशी येऊ देण्यात गेलं, येऊ देण्यात गेलं घरचे. मग सरनं म्हणले अरे का पागल झाला का काय, मी सरला दुसऱ्या दिवशी पासून कॉलेज करायचं बंद केलो, दिलीच नाही SBI ची. मग पुन्हा मला परत डोळे उघडले, अरे काय इथं म्हणलं, परत RBI असिस्टंटसाठी तयारी करायची म्हणून घरच्या वाला सांगून आलो इकडे परत. आणि RBI असिस्टंटला एकही मार्काचा अभ्यास न करता, बरं का, कारण तिथून मग भरपूर मोठा गॅप पडत होता सरलाही माहिती आहे, एकही मार्काचा अभ्यास न करता प्री निघाली, असंच प्री निघाली. आता ती प्री कशी निघाली, इथं दिलो मी गावाकडे गेलो परत, आणि गावाकडे गेल्यावर ते रिझल्ट होता तर फक्त देवाचंच नाव घ्यायचं, वा देवा देवा निघू दे, देवा देवा निघू दे, देवा देवा ते निघाली देवाच्या कृपेने, देवाच्याच कृपेने निघाली, कारण अभ्यासच नव्हता. मग मेन्स दिली, मेन्स सुद्धा निघाली, त्याच्यानंतर LPT दिली, LPT दिली, त्याच्यानंतर काही रिझल्ट आला नाही फायनल. मग म्हणलं बाबा आपलं संपलंय, पश्चाताप झाला फक्त, पण आता मस्त व्यवस्थित चालू आहे. RRBPO आहे पानगावला ब्रांच आहे, रेणापूर तालुक्यात म्हणजे गावाच्या जवळ जवळपास 80-90 किलोमीटर आहे, तर व्यवस्थित चालू आहे. ह्याच्यासाठी सांगतोय की मी ग्रामीण बँक इतकी चांगली आहे की बरं आपलं फोकस असलं पाहिजे ग्रामीण भागातल्या पोरांचं. आणि हे का बघा, गव्हर्नमेंट बँकेतच यायचंय असं काही तुम्ही हे घेऊ नका बरं का मनात. का बरं सांगतोय, जरी ICICI तुम्हाला समजा इकडच्या जरी एक्झाम क्रॅक होत नसतील, ICICI, ACSS बँक काय असेल ती जॉईन करा, वेळ वाया न घालवता बरं का. बरं म्हणतो माहितीये का, माझे 2-4 मित्र येत आता, परशुराम पठाडे असेल, रामदास जाधव असतील, आता ह्यांनी ICICI एका ICICI जॉईन केली, एका ॲक्सिस जॉईन केली बरं का 3-4 वर्षापूर्वी 2019 मध्ये. एक जण महाराष्ट्र म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्केल टू पदावर आहे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्केल टू पदावर आहे, 2-3 वर्षामध्ये बँकेत म्हणजे ऍक्च्युअल गव्हर्नमेंट बँकेत असणारा सुद्धा होत नाही, स्केल 1 स्केल 2 तो बाहेरून स्केल 2 झाला. आता रामदास जाधव जे आमचे सिनियर आहेत त्यांनी सुद्धा इकडे ॲक्सिस मध्ये होते, भरपूर ताण तणाव सहन केला बरं का त्यांनी 2-3 वर्ष, पण आज ते SBI मध्ये CEO आहेत. म्हणजे अशी कोणती बँक नाही किती कमी आहे, कोणती बँक अशी नाही किती जास्त आहे. त्याच्यामुळे आपण जिथं आहे ते प्रामाणिकपणे करायचं, आणि आपलं काय देव भलं करणार आहे 100%, आकाश सर्वर विश्वास ठेवायचा, मंथली सेशन बघायचे, ते फॉलो करायचे. जर तुम्ही मनापासून फॉलो केले तर 100% सिलेक्शन होईल. धन्यवाद, थँक्यू. हॅलो, त्यांना सांगितलेल्या एकूण एक गोष्ट खरी बरं का 100% जशी, कारण की मी याची ध्येय याच्या डोळ्यात जाऊन बघून आलेलं सगळ्या गोष्टी. जसं त्यांना सांगितलं, आज मी बोलवण्यासाठी सुद्धा प्रत्येक टाईपची व्हरायटी, जसं त्यांना आता सांगितलं की जॉईन करताना प्रायव्हेट बँक आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बँक एंट्री, ह्या हिशोबाने सुद्धा असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत. फक्त पुढचं स्टार्ट करायचं मी सांगतो. आमच्याकडं काही मुलां एक मुलगी दोन मुली होत्या जवळच्या मित्रांनी, तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असिस्टंट कधी केलं, ते सिलेक्शन झालं. सोबतच्या मुलीचं ते आधीपासून स्टार्ट करून सिलेक्शन होत नव्हतं समाव. तिनं ICICI बँकेची जी